किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय दाल खिचडी. पण त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टच करा, म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहते. चला तर वेळ न वाया घालता रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी बनवण्याकरता आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहेत, जे आपण रोजच्या जेवणात बनवतोच, म्हणजे की वरण भात. एक सिंपल वरण भातापासून आपण दाल खिचडी बनवणार आहोत आणि खूप खूप इझी आहे आणि टेस्ट तर अप्रतिम आहे. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकते तेल आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण घालूया थोडी मोहरी आणि थोडं असं जिरं. जिरं मोहरी झाल्यानंतर आपण त्यात घालूया कांदा. मी इथे लांब लांब कापून घेतलेले आहे, तुम्ही बारीक सुद्धा कापून घेऊ शकता, आणि थोडा कढीपत्ता. त्यानंतर आपण कांदा कढीपत्त्याला छान प्रकारे मस्त तेलामध्ये होऊ देणार आहोत आणि जसा जसा आपला कांदा थोडा गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात होईल त्यानंतर आपण एक चम्मच आलं लसणची पेस्ट टाकून देऊया. याला सुद्धा तेलामध्ये छान प्रकारे परतून घेऊया. त्यानंतर आपण यात घालूया हिरवे वाटाणे. या सीझन मध्ये तुम्हाला तर माहितीच आहे किती छान मार्केटमध्ये मस्त हिरवे हिरवे वाटाणे आलेले आहेत, तर ही रेसिपी या सीझन मध्ये करायची मजाच काही वेगळी आहे, तर एकदा नक्की ट्राय करसाल. त्यानंतर आपण यात घालणार आहोत एक बारीक टमाटर कापून घेतलेला आहे, ते यात टाकून देऊया आणि मस्त प्रकारे मिक्स करून यात टाकू एक चम्मच हळद, एक चम्मच लाल तिखट, एक चम्मच धना पावडर आणि अर्धा चम्मच साखर आणि चवीनुसार मीठ. आपल्या वरण भात मध्ये ऑलरेडी थोडं थोडं मीठ राहतं, तर ते लक्षात घेता इथे मिठाचा वापर थोडा कमीच करावा. त्यानंतर आपण यात घालूया थोडी कस्तुरी मेथी मस्त हातावर क्रश करून आणि त्याला मस्त मिक्स करून 2 ते 3 मिनिटं आपण वाटाणे आणि टमाटरला मस्त होऊ देणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आपले वाटाणे आणि टमाटर किती छान झालेले आहे. त्यानंतर आपण यात घालूया वरण. हे आपलं रोजचं साधं वरण आहे जे आपण तुरीच्या डाळीचं रोज करतो, तेच वरण मी इथे कुकरमध्ये शिजवून घेतलेलं होतं आणि यात मिक्स करते. इथे आपलं वरण थोडं घट्ट झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर यात मी घालते थोडं थोडं गरम पाणी आणि कितपत आपल्याला पातळ हवं आहे त्यानुसार आपण यात पाणी घालत राहूया. बस एवढंच पातळ आपल्याला इथे हवं असतं. त्यानंतर आपण घालूया एव्हरेस्टचा सांभार मसाला. अरे अरे, एव्हरेस्टचाच नाही, कुठला पण सांबार मसाला चालेल, बट सांबार मसाला हवाच. नसेलच तर तुम्ही कुठलाही मसाला थोडा वापरावा, त्यांनी आपल्या दाल खिचडीला मस्त टेस्ट होऊन जाणार. त्याला मस्त एक उकळी घेऊन घेऊया. त्यानंतर आपण यात घालूया भात. सिंपल भात मी कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर सकाळचं भात असेल तर खूपच छान, त्याची दाल खिचडी खरंच खूप छान बनते. जर आता लावलेला आहे आणि आताच दाल खिचडी बनवायची आहे तर एखादा तास तरी तो भात थोडा थंड होऊ द्यायचा, जेणे आपली दाल खिचडी खूप छान बनेल. आपण याला मस्त मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं मिडियम फ्लेमवर आपण याला होऊ देणार आहोत, जेणे की आपलं वरण आणि भात मस्त एकजीव होऊन जाणार आहे. त्यानंतर यात घालूया वरण थोडी आणखी थोडी कस्तुरी मेथी आणि एव्हरेस्टचा सांबार मसाला. मस्त याला मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं छान मस्त होऊ देऊया. वाव, मस्त, खूप छान वरण मस्त नाहीस होत आहे आणि खूप छान मस्त वरण आणि भात मस्त एकजीव झालेला आहे. खूप छान मस्त स्मेल येतोय आणि गरम गरम थंडीच्या दिवसात गरम गरम दाल खिचडी वाटणे टाकून मजाच काही वेगळी आहे. त्यानंतर वरण काकूया थोडं बारीक चिरलेलं मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं कोथिंबीर आणि याला आपण मस्त मिक्स करून घेऊया. अशाच प्रकारे आपली दाल खिचडी इथे बनून तयार झालेली आहे. वाव, खरच खूप छान मस्त स्मेल येतोय. त्यानंतर आपण याला 2 मिनिटं वाफेवर होऊ देणार आहोत आणि तडका बनवून घेऊया.
तडका बनवण्याकरिता मी एका छोट्या कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं होतं आणि त्यात टाकतंय थोडं जिरं आणि लसणचे लंबे लंबे काप करून घेतलेले आहे आणि आपण याला तेलामध्ये मस्त गोल्डन ब्राऊन करून घेऊया. त्यानंतर आपण घालूया दोन लाल मिरची जे आपण तडक्यासाठी वापरतो. दोन मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आपला लसण थोडा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि मिरची सुद्धा झालेली आहे. तर गॅसचा फ्लेम बंद करून देऊया कारण तेल गरम असल्यामुळे गॅसचा फ्लेम बंद केल्यानंतर पण याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते. त्यानंतर मी आता टाकते एक चम्मच लाल काश्मीरी तिखट आणि आपला तडकाला खूप छान मस्त लाल कलर येणार आहे. चला तर आपला तडका पण तयार आहे आणि दाल खिचडी पण गरम गरम सर्व करूया. दाल खिचडी ते बनवून तयार झालेली आहे. खूपदा काय होतं की आपलं वरण भात सकाळचं उरून जातं, तर तुम्ही रात्रीला ही रेसिपी एकदा ट्राय करू शकता किंवा रात्रीचं काहीतरी लाईट जेवायचं आहे, सकाळी खूप हेवी झालं तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. मस्त मी एक डिश बनवून घेतलेली आहे, गरम गरम दाल खिचडी, त्यावरून मस्त झणझणीत असा तडका, मिरची सोबतच लिंबू आणि पापड आणि मस्त कोशिंबीर बनवून घेतलेली आहे. कोशिंबीर कशी बनवली आहे तर बारीक कांदा, टमाटर, काकडी बारीक कापून घेतलेला आहे आणि दह्यामध्ये मिक्स करून टाकलेला आहे वरून धना पावडर, नमक आणि तिखट. एन्जॉय.